नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये चर्चा करणार एका एका कंपनीविषयी की जी सध्या मार्केटमध्ये सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलेली आहे मित्रांनो जगामध्ये जेव्हा अमेझॉनचे मालक जे बेजस यांनी घटस्फोट घेतला तेव्हा ती न्यूज खूप चर्चेत आली होती आणि त्यानंतर त्या शेअरच्या प्राईसमध्ये खूप मोठा फॉल आला होता अशा प्रकारेच भारतामध्ये पण एक मोठी कंपनी आहे तिचा शेअर मागील तेरा नोव्हेंबर पासून जोरदार पडतोय कारण तिचे जे मालक त्यांनी घेतलेला आहे डायव्हर्स आणि याची चर्चेमुळे आता मित्रांनो ही कंपनी अर्थात हे रेमंड बऱ्याच जणांना प्रश्न पडला की रेमंडच्या शेअर्स विषयी काय करावं शेअर्स घ्यावा आहे त्यांनी काय करावं कारण ऑलरेडी तो मागील पंधरा ते वीस दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पडलाय की त्याचं कॅपिटल जवळपास वीस ते पंचवीस टक्के डाऊन झालेलं आहे तर मित्रांनो कंडिशन अशी म्हणली आहे की ऍक्च्युली रेमंड कंपनीचे जे मालक आहेत आत्ताचे गौतम सिंगानिया यांचा आणि त्यांच्या बायकोचा कशावरून तरी बिनसला आणि भांडण झाली आणि त्यांनी ट्विट केलं की आम्ही घटस्फोट घेतोय तेरा नोव्हेंबर रोजी हे ट्विट केलं गेलं आणि त्याच्यानंतरनं आजपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये कन्सिस्टंटली फॉल होतोय आता मित्रांनो हा फॉल होतोय म्हणजे काय साधा सुद्धा फॉल नाही आहे दोनशे मिलियन रुपयांपेक्षाही जास्त कंपनीचं कॅपिटल त्याच्यामुळे कमी झालेलं आहे आणि मित्रांनो त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या मागे की त्यांची जी पत्नी आहे नवाज त्यांनी क्लेम केला की मला कंपनीचे जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मॅरेज नुसार जो असतो तो पोडगी देण्याचा अधिकार असतो परंतु गौतम सिंगानिया हे जे आहेत ते नॉर्मली तर हिंदू कॅटेगरीमध्ये आणि त्यांची जी पत्नी आहे ती आहे ऍक्च्युली पारशी त्यामुळे हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार यांचा जो काही घटस्फोट आहे तो काउंट नाही केला जाला आणि याच्याविषयी न्यायालय येणाऱ्या काळामध्ये निकाल देईलच परंतु जेव्हा पंच्याहत्तर टक्के हिस जरी मागितलीये याचा अर्थ काहीतरी मोठी गडबड होणार शेअर्समध्ये कारण सगळं मॅनेजमेंट त्यांच्या पत्नीकडे जाईल की ज्या नवाज मोदी आत्ता आहेत त्या मग आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय की काय येणाऱ्या काळा महू काळामध्ये ह्या कंपनीमध्ये होऊ शकतं जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये चर्चा करता येतील पुढे जाण्यापूर्वी थोडी त्यांची फॅमिली कॉन्ट्रोवर्सी पाहूया आपण याच्यामध्ये पाहायला गेलं तर हे भांडणाचं राजकारण त्यांच्या फॅमिलीला आज नाही आहे नॉर्मली सिंगानिया कुटुंब हे एक राजस्थानमधून आलेले राजस्थानमधील सिंगानिया हे गाव आहे झुंझुनू जिल्ह्यामध्ये ओके आणि ऑलरेडी यांचं एक चांगलं बिझनेस आणि वेल सेटल्ड फॅमिली आहे आणि मोठ्या बिझनेस सेटल फॅमिलीमधून हे कुटुंब पुढं आलेलं आहे की त्यांचे जे वडील आहेत त्यांनी विजयपत सिंगानिया यांनी हे सगळं सेट केलं होतं परंतु ॲक्च्युली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांचे मोठे चिरंजीव मधुपती सिंगानिया यांचं आणि त्यांच्या वडिलांचं आणि भांडण झालं कशावरून तर कंपनीच्या स्टेक्सवरून मग त्यावेळी असं ठरलं गेलं लग की त्या भावने सांगितलं की माझा आणि माझ्या मुलांची जी काही आहे ती मला देऊन टाका आणि मी इथून निघून जातो आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी भारत सोडला आणि सिंगापूरमध्ये जाऊन ते स्थायिक झाले त्यांचे स्वतःचे स्टेक घेतले आणि तिकडे जाऊन ते त्यांचा जो काही छोटा मोठा बिझनेस ते करत होते आता प्रश्न होता गौतम सिंगानिया आणि विजयपल सिंगानिया हे दोघे त्यानंतर एकत्र राहत होते परंतु अजून एक कॉन्ट्रोवर्सी अशी झाली की दोन हजार पाच साली त्यांचं जे काही ग्रँडसन होता म्हणजे त्यांचा जो नातू आहे मधुपती सिंगाने यांचा चिरंजीव यांनी पुन्हा क्लेम केला की आम्हाला अजून कंपनीमध्ये स्टेक्स पाहिजेत आणि आम्हाला हे गरजेचे आहेत कारण ते आमचा हक्क आहे परंतु न्यायालयाने ती केस क्लोज केली आणि ती लागली ॲक्च्युली विजयपत सिंगानिया आणि गौतम सिंगाने यांच्या बाजूने परंतु आता त्याच्यानंतरने ह्या केसमध्ये आणखीन एक मोठा प्रॉब्लेम असा झाला या कंपनीसाठी की दोन हजार पाच साली पंधरा साली सॉरी दोन हजार पंधरा साली विजयपत सिंगानिया यांनी काय केलं की त्यांचा मुलगा गौतम सिंगानिया यांचं काहीतरी भांडण झालं आणि दोन हजार सोळा साली ऍक्च्युली त्यांनी त्यांचे जे काही सदतीस टक्के शेअर्स होते रेमंडचे कोणाकडे होते विजयपत सिंगाने त्यांनी त्यांचा मुलगा होता त्याला सगळं म्हणजे गौतम सिंगानेला देऊन टाकले म्हणजे त्यांच्याकडे काही नाही राहिलं परंतु गौतम सिंगानेने काय केलं जसेही त्यांच्याकडे सगळे कंपनीचे अधिकार आले त्यांनी चक्क वडिलांनाच घरातून हकलून दिलं आणि अगदी तुम्ही ती न्यूज पण काही टी व्ही चॅनेल्सवर न्यूजपेपरमध्ये पाहिले असेल आता मित्रांनो म्हणजे याचा अर्थ काय तर यांचं थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी भांडणाचीच आहे आज नाही मागच्या वीस तीस वर्षापासून ह्या कंडिशन्स इथे चालू आहेत आणि आता दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये तेरा नोव्हेंबरला ऍक्च्युली त्यांची पत्नी आणि त्यांच्यामध्ये पुन्हा हा ग्रह कलर झालेला आहे आणि याच्यामुळे ऍक्च्युली जी रेमंड कंपनी आहे की जी एक वेल सेटल्ड कंपनी बोलली जाते की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉल चालू आहे आणि याच्यामुळेच हा शेअर प्राइस पडतो याच्यामध्ये आता मित्रांनो फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला समजलं परंतु कंपनीचं बॅकग्राऊंड काय आहे थोडक्यात समजून घेऊया नॉर्मली पाहायला गेलं तर एकोणीसशे साली रेमंड उलन कंपनी जी होती रेमंड उलन मिल ही चालू केली होती आल्बर्ट रेमंड आणि अब्राहम रेमंड आता परंतु ही कंपनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली लाला कैलाशपत सिंगानिया यांनी टेक केली आणि रेमंड उलन मिल असं त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं नामकरण केलं परंतु त्याच्यानंतर साली ह्या कंपनीची विजयपद वर्षाचे असतील परंतु त्यांनी ती कंपनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आणि अगदी जगभरामध्ये कंपनीचं नाव आणायचं त्यांनी काम केलं आणि जगामध्ये दे, पंचावन्न देशामध्ये दे, रेमंडचा कारभार चालतो याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल की कंपनी किती मोठ्या प्रमाणामध्ये जगात विस्तरलेली आहे आणि लक्षात याच्यानंतर दोन हजार साली विजय सिंगानिया यांनी कंपनी गौतम सिंगाने यांकडे थोडी ट्रान्सफर केली म्हणजे काही अधिकार त्यांच्या मुलाकडे दिले जेणेकरून त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मॅनेज करायला लागला आता मित्रांनो हे झालं नॉर्मल गोष्टी की दोन हजार पंधरामध्ये त्यांनी त्यांचे सदतीस पॉईंट पंचावन्न टक्के स्टेक दिले आता येतो आपण मेन मुद्द्याकडे ही झाली गरजेची असणारी माहिती आता कंपनीचं फंडामेंटल खरंच आहे का हे तुम्हाला मी थोडं सांगायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल याच्यामध्ये थांबायचं का नाही थांबायचं आता कंडिशन जर इथे मी पाहिला गेलं तर मार्केट कॅप कंपनी जवळपास दहा हजार चारशे तीस कोटीवर आलेले कंपनीवर डेप्ट आजच्या कंडिशनला तीन हजार चारशे छत्तीस कोटी रुपयांचा डेप्ट कंपनीची फेस व्हॅल्यू मार्केट कंडिशन नुसार आजच्या दहा रुपयानं चालू आहे कंपनीचा टू इकडशे पॉईंट ब्याऐंशी की जो एक नॉर्मली थोडा जास्त आहे अपेक्षेपेक्षा आणि तुम्ही पाहिला असेल की मागील वर्षीच कंपनीने त्यांचा जो काही परफ्यूम बिझनेस होता तो गोदरेज कंपनीला विकला होता आणि त्याच्यामधून आलेला पैसा त्यांनी बाकीच्या गोष्टींसाठी वापरला होता म्हणजे कंपनीच्या काही सबसिडरीज पण यांनी ऑलरेडी थोडे विकून टाकलेत काही पैशासाठी आता मित्रांनो तो फंडा कंपनीच्या सेल्सचा तर मागच्या पाच वर्षाचा विचार करायला गेला तर कंपनीचा सेल्स इयर ऑन इयर सात टक्क्याने वाढतोय आणि सेम कंडिशन आहे मागच्या दहा वर्षाची परंतु कंपनीचा प्रॉफिट कसा वाढलेला आहे हे आपल्याला सगळ्यात महत्वाची कंडिशन याच्यामध्ये मागच्या पाच वर्षाचा ॲव्हरेज काढला तर सदतीस टक्के प्रॉफिट कंपनीने इयर ऑन इयर ग्रोथ केलेला आहे आणि ॲव्हरेज जर पाहिलं दहा वर्षाचा तर कंपनीने छत्तीस टक्क्याची ॲव्हरेज ग्रोथ दाखवलेली आहे म्हणजे काय तर कंपनी एक प्रॉफिट चांगल्या पद्धतीने कमवतीये हो आणि साहजिक आहे रेमंडचा ब्रँड रेमंडचा कपडा म्हटलं की एक वेगळीच कंडिशन असते एक वेगळं फिलिंग असतं आपल्याला आणि जे रेमंडनं जपलेलं आहे ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत बोलायला गेलं तर कंपनी नक्कीच बेस्ट आहे आणि अगदी टॉप नंबरला आहे परंतु आता कंडिशन येते कंपनीच्या टेक्निकलची जी मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतोय मित्रांनो एक कंडिशन ऑबझर्व्ह करा इथे एक न्यूज आली ते बघा तेरा नोव्हेंबर रोजी मार्केटमध्ये याच्यामध्ये सेलिंग आलं त्याच्यानंतरनं कंपनीचा स्टॉक कंटिन्युअस पडतोय आणि अगदी चौदाशे नव्वद लोह त्याने त्याच्यामध्ये कॅच केला परंतु तुम्ही पाहिला असेल की ही न्यूज येण्याच्या आधी पण कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्यापैकी फॉल झालेला आहे म्हणजे बावीसशे पस्तीसच्या आसपास कंपनीने एक हाय बनवला होता जवळपास कधी बनवला तर नॉर्मली एक मागच्या एक दीड महिन्यापूर्वी तिथून तो स्टॉक पडतो आहे म्हणजे बावीसशे पस्तीसपासून आजची पंधराशेची लेवल कंपनीने अचीव केलेली आहे म्हणजे काही ना काहीतरी गडबड आहे जी आपल्या कानापर्यंत तेरा नोव्हेंबरला आली आहे सगळ्यांच्या बरोबर ना परंतु ही न्यूज येण्याआधी तिथून काहीतरी स्मार्ट इन्व्हेस्टर्स याच्यामधून बाहेर पडलेत म्हणजे मला असं वाटतंय की ही जी काही न्यूज आहे ती जी दाखवतात एवढी सिंपल नाहीये ही बऱ्याच दिवसापासून घटना घडामोडी त्यांच्या फॅमिलीत चालू असणार आहेत मग आता प्रश्न तो आपल्यासारख्यांनी आहे का इथे जर नॉर्मली मी इथे बघायला गेलो कंपनीचं एक ऑल ओव्हर बॅकग्राऊंड तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अगदी दोनशे रुपयाच्या पास असणारा शेअर अगदी अडीच तीन हजार रुपयांच्या घरामध्ये पोचलेला आहे परंतु सध्याच्या कंडिशन म्हणून असं दिसतंय की वातावरण थोडं खराब दिसतंय शेअरची प्राइस आणखीन येणाऱ्या काळामध्ये खाली होऊ शकते अगदी नऊशे चा भाव तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये दाखवू शकतो जर आपण इथे चार्टचा अभ्यास केला तर आणि याच्यावरून मला असं वाटतंय जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी या स्टॉकडे बघताय तर मला असं वाटतंय की ही कंडिशन आहे की याच्यामध्ये आणखीन करेक्शन येईल ती तुम्ही ट्रॅप होऊ शकता ओके तर अशा पद्धतीने आपण याच्या बघितले चार्ट मध्ये काय दिसतंय आपल्याला ओके तर मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही की कंपनीचा चार्ट चार पाहिल्यावर तुम्हाला समजलं की कंपनीचा टेक्निकली तरी कंपनी व्यवस्थित होते परंतु ही न्यूज येण्याच्या आधी पण बऱ्याच मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टर्सने याच्यामध्ये सेलिंग केलेलं आहे याचा अर्थ काय होतोय मित्रांनो की थोडं कॉशियस राहणं शंभर टक्के गरजेचं आहे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी तुम घेतला असेल तर मला असं वाटतंय की नऊशे साडेनऊशेच्या आसपास एक ऍव्हरेज पॉईंट तुम्हाला भेटू शकतो किंवा जर तुम्हाला खूप मोठा लॉस इथे नसेल होत तर मी म्हणेल की ते आपण सरळ सरळ बाहेर पडलेलं उत्तम राहील तुम्ही तुमची रिस्क कॅल्क्युलेट करू शकता कारण याच्यामध्ये हा न्यूजबेस आहे प्लस जर रिझल्ट नवाज मोदी यांच्या बाजूने लागलाच तर कंपनीच्या मध्ये आणखी सेलिंग पाहायला मिळू शकतं कारण ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत की जे तिच्या फंडामेंटल ज्या गोष्टीवर फरक पडेल आणि मॅनेजमेंटला हे पटणारी गोष्ट नाही कारण आत्ताच कंपनीचे जे काही इतर कंपन्या आहेत मॅनेज करतात त्यांनीच आता कुरबूर सुरू केलेली आहे समजा मित्रांनो काय करायचं रेमंड म्हणजे तर थोडं कॉशियस राहा आणि मी सांगेल शॉर्ट टर्मसाठी थोड्या शेअर्स पासून लांब राहिलेलं ला, उत्तम राहिलं आणि लॉंग टर्म वॉल्यांनी याच्यामध्ये जास्त अजून कुठेही खरेदी करू नका कारण याच्यामध्ये आणखीन खालच्या साईडला जाण्याची शक्यता आहे आशा करतो मित्रांनो आज जो विषय आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवला तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन असा कुठला विषय आहे का कुठला स्टॉक आहे का ज्याची इन डिटेल माहिती हवी कमेंट अवश्य करा आम्ही जितक्या जास्त कमेंट एका कंपनीविषयी येतील त्याचा आम्ही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येऊया धन्यवाद